अकोला जिल्ह्यामध्ये मागील 3-4 दिवसापासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झालेली असल्यामुळे काही ज्या नद्या होत्या, पूर्णा नदी आणि इतर नदी नाले होते, त्या नद्या नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होऊन त्या नदी नाल्याकाठावरील जे शेतकरी होते त्यांच्या शेताचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने कालपर्यंत जो अहवाल प्राप्त झाला होता साधारणतः 35 हेक्टर क्षेत्राचा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी ग्रामपातळीची जी कमिटी आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहायक आहे, यांच्यामार्फत त्याची पाहणी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर तो शासनाकडे योग्य कारवाई करता त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे.